नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह. RTA अंतर्गत होणारी बोगस ॲडमिशन थांबवा, शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार. RTA अंतर्गत होणारी मॅपची अडचण, पुन्हा शाळेचं अंतर, या सगळ्या गोष्टीमुळे शहरातला शिक्षण विद्यार्थी RTA पासून वंचित राहून जे डुप्लिकेट आधार दुरुस्ती करून डुप्लिकेट रहिवासी दाखवून बोगस ॲडमिशन होऊन बोगस लाभार्थी यांचा फायदा घेत असून खरा लाभार्थ्याला RTA अंतर्गत प्रवेशापासून लांबच राहावे लागत आहे. उद्या भविष्यात जर कोरोनामुळे जर बाहेरगावच्या लोकांपासून कोरोनाचा फैलाव झाला तर त्याला सर्वसी प्रशासन जबाबदार राहील. या सर्व गोष्टीसाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना या मागणीचे निवेदन शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी दिले आहे. लवकरात लवकर बोगस ॲडमिशन थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड. जय महाराष्ट्र. मी धनाजी जोशी, शिवसेना शहर सचिव देगे. सध्या RTA अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये चांगला लाभार्थी राहून राहून बोगस लाभार्थ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आज बाहेरगावचे रहिवासी राहून सुद्धा इथे येऊन बोगस आधार कार्ड, बोगस रहिवासी प्रमाणपत्र काढून RTAचा लाभ घेत असून खरा लाभार्थी या RTAच्या प्रवेशापासून वंचित राहत आहे. त्याबद्दल आज नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत साहेब यांना या संदर्भात निदर्शनास आणून देऊन बोगस RTA प्रवेशाअंतर्गत होणारी जनसामान्यांची पिळवणूक रोखण्यासाठी त्यांना निवेदनामार्फत विनंती केली. Yeah.